लहान असताना असं वाटायचं की कधी आपण मोठे होऊ आणि कधी आपलं मोठेपण दाखवू. लहानपणी आपल्याला असं वाटायचं की लहान असताना आपल्याला अभ्यास करावा लागायचा, आपल्याला मोठ्या लोकांचा मार खावा लागायचा आणि आपल्याला थोडा राग यायचा की दिवसभर अभ्यास करणे, त्याच्यानंतर कुठेही फिरायला जाताना मोठ्यांची परवानगी घेणे, आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. त्यामुळं आपल्याला असं वाटायचं लहानपणी की कधी लहानपण जाईल आणि मी कधी मोठी होईल. बघता बघता आपण मोठं झालो. मोठं झाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या एवढ्या वाढल्या की सकाळी आपण जातो कामावर आणि येताना येतो कामावरून घरी येतो आणि आपला दिवस कधी निघून जातो कळत नाही. आणि ह्या जबाबदाऱ्या बघून आणि हे दिवसभराचं दैनंदिन टेन्शन बघून असं वाटतं, हे देवा लहानपण दे गा, देवा लहानपण दे गा. जे लहानपण होतं किती सुंदर होतं, किती चांगलं होतं, कोणत्याच प्रकारचं टेन्शन नव्हतं. लहान लहान गोष्टी आम्ही करायचो, मातीची भांडी बनवणे, छोट्या छोट्या राजाराणीची बावली बनवणे, लहान लहान खेळ खेळणे. आता खेळ हा खेळ राहिलेला नाही, हा आमचा जीवनातला खेळ झालेला आहे. जीवनमान आमचं बदललेलं आहे. हे देवा असं वाटतं देवा ते बालपण परत दे. बघा मी आलो आहे, आमच्या शाळेतले हे विद्यार्थी आहे पहिलीचे. पूर्ण दिवस अभ्यास केल्यानंतर मुलांनी काहीतरी खेळ खेळण्यासाठी ग्राउंडवर जाण्याचं सर्व मुलं ओरडायला लागली. मी देखील ठरवलं की आज कार्यानुभवाचा तास घ्यायचा. आज मातीमध्ये मातीतली विविध भांडी तयार करायची आणि माती ही आमची ग्राउंडचीच ठेवली आणि ग्राउंडमधल्या मातीमधून काही मुलांनी वेगवेगळी झाडं लावली, काही मुलांनी त्यांच्या मनातली घरं तयार केली, काही मुलांनी त्या मातीमधल्या अतिशय चिखलामध्ये हात घालून त्या चिखलामध्ये वेगवेगळ्या आकाराचे त्यांनी कोणी लाडू बनवले, कोणी मोदक बनवले, तर कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराची भांडी तयार केली. मनसोक्त मुलांना मी खेळायला दिलं. मी खेळायला दिले याचा अर्थ माझ्यामधला देखील स्वार्थ आहे. माझ्या मनामधील माझा लहानपणीमध्ये ज्या पद्धतीने मी मातीमध्ये खेळायचो, विटीदांडू खेळायचो, गोट्या खेळायचो, बाहेर भटकायचो, भवरा खेळायचो, पतंग उडवायचो, ते खेळ आता बंद झालेले आहेत. ते खेळ माझ्या शाळेतल्या मुलांना का देऊ नये असा माझा विचार आला. आणि हे मातीमधले जो खेळ आहे त्या मातीमधला खेळ मुलांना दिला. मुलांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद केला. लहान लहान मुलं एवढी गुंग झाली जेणेकरून ते मातीमधली विविध त्यांच्या मनातील भांडी ते तयार करायला लागली. काहींनी तर मोठमोठे राजवाडे तयार केले, कोणी धरणं तयार केली, कोणी कोणी मोठ्यांनी मोठी पाण्याची टाकी तयार केली, काहींनी झाडं लावण्यासाठी आजूबाजूला घर तयार केलं. आणि तुम्ही बघत असाल मुलाचं, बघा आजूबाजूला त्यांनी कंपाऊंड तयार केलं, मोठं झाड तयार केलं. या मुलांनी बघा लहान लहान अशा तलाव तयार केलं, बाजूला घर तयार केलं. ह्या मुलांनी तर चार पाच बंगलेच तयार करून ठेवले, जागा त्यांनी स्वतःची तयार केली. बघा काही मुलांनी लहानशी पाण्याची टाकी तयार केली जेणेकरून रोजच्या रोज आपल्याला करता येईल. बघा ह्या मुलांनी तर अक्षरशः टायरामध्ये आपलं घर सजवलं. अशा पद्धतीचा हा खेळ जणू जीवनामधला अतिशय आनंदाचा खेळ आहे. रममाण झाली मुलं अक्षरशः 3 तास ह्या खेळामध्ये गुंग झाली. प्रत्येक जण वेगवेगळे मातीची भांडी, वेगवेगळे आकाराचे पदार्थ, वेगवेगळ्या आकाराची जागा तयार करायला लागले आणि अक्षरशः एक वेगळं वातावरण मुलांना देण्याचा मी प्रयत्न केला. असा हा कार्यानुभवाचा तास, हा त्यांच्या आवडीच्या जीवनातील अतिशय सुंदर असा हा क्षण मी देण्याचा प्रयत्न केला. मुलं त्या मातीमधली एवढी गुंग झाली, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तुम्हाला नक्की दिसेल. काही मुलं तर झाडाला पाणी देखील सुरुवात करायला लागली आणि त्यांना माहीत होतं ही घरं जरी मातीची जरी असली, त्यांचं अपेक्षा, त्यांचं मन, त्यांचा जीवनामधला आनंद त्या मातीमध्ये होता. आयुष्यामधलं लहानपणातली हा क्षण त्यांचा हा कधीच अविस्मरणीय क्षण राहील. कारण शिक्षण निश्चित शिक्षण महत्त्वाचं नसतं, जीवनाभिमुख शिक्षण असणं महत्त्वाचं असतं, अंगीकृत शिक्षण महत्त्वाचं असतं आणि जीवनातील ज्या प्रेरणा आहे त्या सत्यात उतरवण्यासाठी लहान मुलांना लहानपण दे गा देवा. आणि विविध छोट्या छोट्या गोष्टी लहान मुलांना शिकवणं, खेळणं ह्या महत्त्वाच्या आहे. माझा आजचा दिवस खूप सुंदर गेला आणि मुलांनी देखील खूप एन्जॉय केला ह्या मातीच्या खेळाचा. विविध अशा अपेक्षेतेरणं पूर्ण केल्या. आणि माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि बालपणीची आठवण असेल तर नक्की लाईक शेअर करा. जय हिंद.